मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। कोण म्हणतो देणार नाही, त्याच्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो देणार नाही, त्याच्याशिवाय राहणार नाही। अरे या सरकारचं करायचं काय? खाली लोक होत पाय। या सरकारचं करायचं काय? खाली लोक होत पाय। 14-15 पासून हा आंबा बागायतदार आपल्या अडचणीत येणाऱ्या सगळी संकट, भयान वादळ असेल, अवकाळी पाऊस असेल, या दिवसापासून सगळ्या अडचणीमध्ये आहे। त्या अडचणीचे आम्ही वेळोवेळी शासनाकडे निवेदनं दिलेली आहेत, इथल्या मंत्र्यांना आमदारांना भेटलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना भेटून आलेलो आहे, पण आज तक आहेत आमच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही आणि त्यांच्या अडचणी सुटल्या जाईल। 15-मध्ये जो काय अवकाळी पाऊस पडला आणि त्यावेळी आमचा आंबा सगळा नेस्तनाबूत झाला आणि त्यामुळे आलेल्या अडचणीतल्या शेतकऱ्यांना पुनर्गठन करून दिलं, पुनर्गठनाचं 1 वर्षाचं पूर्ण व्याज देतो म्हणून सांगितलं आणि उरलेल्या 4 वर्षाचं 60% व्याज सांगितलं, पण त्याचा 1 रुपया अजून शेतकऱ्याच्या खात्यात मिळालेला नाही आणि शेतकऱ्यांकडून जे काही व्याज आहे ते 13-14% बँका आकारत आहेत आणि ह्याच्यावर बँकाने आता जप्ती कारवाई आणि त्यांचे लिलाव करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे आणि ह्याच्यावरच सरकारचं आणि आमच्या मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आजचं धरणं आंदोलन प्राथमिक तत्वावर धरलेलं आहे प्रमुखांच्या उपस्थितीत आणि ह्याच्यावर जर सरकारने जर आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्यावर आमच्या कर्जमाफीकडं विचार केला नाही आणि कर्जमाफी केली नाही तर आम्ही 26 जानेवारीला याच्यावर उग्र आंदोलन छेडणार आहे। त्याबद्दल सगळ्यांनी शेतकऱ्यांनी च्या वतीने मी आपल्याला सांगत आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।